नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन। तर पहा, आता थंबनेल पाहून अंदाज आलाच असेल कोणासंदर्भात हा व्हिडिओ आहे। तसं पाहिलं तर यूट्यूबवरती काय चालू आहे काय नाही किंवा घरातलं जे काही गोष्टी आहेत ते दाखवूनच लोक कशा पद्धतीने डॉलर्स कमवत आहेत हे तर सगळ्यांना वेगळं काही सांगायची गरजच नाही आहे। तर चला आज पिंकाचा विषय घेतला, का माहिती का? पिंकाचा विषय घेण्यामागे कारण तसंच आहे, आता शेवटी रिॲक्शन चॅनल आहे त्यामुळे रिॲक्शन देणं गरजेचंच आहे। तर कसं आहे ना, सगळ्यांनी विषय सोडलेला आहे, विषय सगळ्यांनी सोडलेला आहे, परंतु ही पिंकाच आहे ना वरवर तो विषय उकरून काढत आहे। हिला काय गरज आहे झालेल्या गोष्टीवर परत परत पाणी लावून स्पष्टीकरण देत बसणं? आणि हो, व्हिडिओ बनवते की मी, म्हणजे तिला पब्लिक तिला कमेंट करत आहे, आता शेवटी पब्लिक येते, 10 ची 10 तोंड असतात, कुणी काय सारखं तिला बोलतच राहणार। पण हिला काय गरज आहे प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देत राहायची? चुकी झाली मान्य करते ना, आहे तिला मान्य, पिंकी माफ, म्हणजे पिंकीला तिला तिची चुकी मान्य आहे, ती सांगते की माझीकडून चुकी घडली, मग सगळं काही गोष्टी कळतायत, तर कशाला त्याच गोष्टी उगाळत काढते बसते? काही कारण नाही ना त्याला उगाळत बसण्यात। तर दुसरं काय माहिती का, कसं असतं ना, आता शेवटी हे पब्लिक आहे ते बोलणार, पण आपण काही गोष्टी थांबवल्या तर पब्लिक थांबवल, कारण तुम्ही सोशल मीडियावरती आणला, तुम्ही त्याचा बाजार मांडला, आणि मग पब्लिक त्याच्यावरती बोलणारच ना, पब्लिकचं कुठे चुकतं आहे? आता हिचं असं म्हणणं आहे की व्हिडिओमध्ये ही बोलती की मी कुणाचंच ऐकणार नाही, फक्त मी माझ्या नवऱ्याचं ऐकणार, माझ्या सासूचं ऐकणार आणि आमच्या घरच्या माणसांचं ऐकणार, तुला सगळं हे सांगतेत। पब्लिक सांगते का तुला आमचं ऐक, घरच्यांचं ऐकू नको? तर तसं नाही आहे ना, पब्लिक पण हेच सांगते की तू सगळ्यांचं ऐक, आमचं नको ऐकू, घरच्यांचं ऐक, पण घरच्यांच्या विचाराने सगळ्यांनी म्हणजे समाधानाने सुखाने राहा। फक्त एवढंच आहे की तुम्ही ज्या गोष्टी घडून गेल्यात, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला मानसिक त्रास झाला, त्याच गोष्टी तुम्ही स्वतःच उकरून काढत आहात, म्हणून पब्लिक त्याच्यावरती रिॲक्ट होते। काय गरज आहे पब्लिक बोलून बोलून, एकदा बोलेल 10 वेळेस बोलले शांत बसेल ना, पण ज्याला खरंच पश्चाताप झालेला असतो, ज्याला कुठेतरी प्रायचित्त करायचं असतं, ती व्यक्ती असं 17 वेळा तोच विषय उकरून काढत नाही। तिला कुठेतरी असं तिला सिद्ध करायचं असतं की नाही बाबा आपल्याकडनं चूक झाली ना, तर आता आपण कुठलाच विषय घ्यायचा नाही, पब्लिक बोलू दे, पब्लिकला त्यांचं ते काम करतात, कारण की आपण चुकी केलेली आहे ना। आता ही पिंकी असं सांगते की मी, मला कोणाचं फुकट नाव घ्यायचं नाही, कोणाचं फुकट प्रमोशन करायचं नाही, आमच्याबद्दल बोललं जातं, आमच्याबद्दल व्हिडिओ बनवले जातात, आमच्याबद्दल रिॲक्शन दिली जाते, आमच्याबद्दल रोस्ट केलं जातं किंवा आमच्याबद्दल कमेंट्स केल्या जातात, जे घडलं त्याच्यावरती लोकांनी रिॲक्शन दिलं, रोस्ट केलं किंवा व्हिडिओ बनवले, काय असेल ते जे दाखवलं त्याच्यावरतीच बोललं गेलं। आता सगळ्यांनी विषय स्टॉप केलेला आहे की नाही? केलं आहे ना, तर मग तू का त्यात तोच विषय करून काढते? नको ना काढू बाई। एवढंच आहे की तुला जर खरंच पश्चाताप झाला आहे ना, तर मग तू पब्लिकला सांग क्लिअर की माझ्याकडून चुकी झालेली आहे, तू आता बऱ्याच वेळा बोललीस, पण कसं आहे ना सांगण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, सांगू शकतेस ना की माझ्याकडनं चूक झाली, आता मी यापुढे तर असं करणारच नाही, पण प्लीज तुम्ही मला रिक्वेस्ट करून तुम्ही मला कसल्याही कमेंट्स करू नका, जे काही घडलं त्याचं मलाही खूप पश्चाताप आहे, असं तू व्यवस्थित छान भाषेत त्यांना सांगू शकते किंवा त्यांना विनंती करू शकतेस। पण तसं नाही, तुम्हाला काय करायचं, तुम्ही त्या व्यक्तीच्या घरी जा, तुम्ही राहा, तुम्हाला आम्हाला काय करायचं वगैरे, असं काही उद्धटसारखे किंवा उलट उत्तर तू त्यांना देत आहेस, तर कुठेतरी हे चुकीचं आहे, कारण तुम्ही जर सोशल मीडियावरती या गोष्टी आणल्या नसत्या तर पब्लिक तुम्हाला कसं बोललं असतं? नसतं ना बोललं, मग याचा कुठेतरी विचार करा। आणि झालेल्या गेलेल्या सगळ्या ज्या काही गोष्टी होऊन गेलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही विसरा, तुम्हीच विसरत नाहीत आणि पब्लिकला सांगतायत की तुम्ही आम्हाला किती दिवस टॉर्चर करणार आहात। पब्लिक तुम्हाला टॉर्चर करत नाही, पण तुम्हीच तो विषय विसरत नाहीत, म्हणून हे सगळ्या गोष्टी घडत आहेत। आता कमेंट बॉक्स बंद केलं आहे ना, मग कमेंट बॉक्स बंद केला तरी तुमचा काय प्रॉब्लेम आहे बाबा? नेमकी तुम्हाला कुठं बोललं जात आहे? तुम्ही सगळ्या बहीण भावंडांनी कमेंट बॉक्स तर ऑफ करून ठेवलेत ना, सगळं काही तुम्ही पब्लिकची तोंड बंद केलेली आहेत, त्यामुळे आता पब्लिकला बोलायचं काय अधिकार आहे तुम्हाला? नाही ना, कशाला विनाकारण तोच विषय करून काढते आणि त्याच्यावरती 17 वेळा तेच लेक्चर देते की तुम्हाला काय वर्क करायचं, आम्हाला पश्चाताप झाला आहे तुला पश्चाताप, मग शांत बस ना। आणि पब्लिक सांगते ना की व्हिडिओमध्ये येऊ नको, तर काय तुला एक सांगते की काही पब्लिक आहे ना काही, तर एवढं छान समजावून सांगत आहे की ज्या काही गोष्टी घडूनही घडल्या तुझ्याकडून, तर थोड्या दिवस वाईटीपासून शांत राहा किंवा बाजूला राहा, कुठेतरी पब्लिकलाही तुला पाहिल्यानंतर त्याच गोष्टी आठवतात म्हणून पब्लिक तुला तसे कमेंट्स करतं। जर 8-10 दिवस थोडं बाजूला राहिली सुरुवातीला,
किंवा त्या यूट्यूबपासून दूर राहिली तर कदाचित पब्लिक विसरून जाईल हळूहळू, त्यांच्यामध्ये तुझ्याबद्दल चांगली भावना निर्माण होऊ शकते, सांगता येत नाही. कारण की कसं असतं ना, जर एखाद्याने एखादा गुन्हा केला तर भविष्यात त्याचे असे काही कर्म त्याला किंवा असे काही कार्य त्याला चांगले करावे लागतात की जेणेकरून ते समोरच्या व्यक्तीचं परिवर्तन होऊ शकतं, कदाचित होऊ शकतं आपल्या चांगल्या कर्मानं तसंच काहीतरी होऊ शकतं. म्हणून तुला एक सांगते की व्हिडिओ बंद कर असं मला म्हणायचं नाही, पण पब्लिकला जो तू रिॲक्ट होत आहे ज्या पद्धतीने ते बंद कर. पब्लिक काहीही बोलू देत, तुम्ही तुमची शांत पद्धतीने व्हिडिओ काढा. ज्या गोष्टी तुम्ही झाल्यात किंवा ज्या गोष्टी तुम्ही केल्यात किंवा जे काही तुझ्याकडनं गुन्हा घडला त्याच गुन्ह्यावरती 17 वेळेस बोलत बसू नको, कारण तुम्हाला तेवढा त्रास होईल. आणि असो तुमच्यावरती बोललं जातं या कारण की तुम्ही त्या गोष्टी दाखवतात म्हणून पब्लिक बोलते, अन्यथा ते काय तुमच्या घरी येत नाही पाहायला की तू कुठं गेली होती आणि काय केलं होतं वगैरे, हे काय पब्लिकला माहिती नाही, जे सांगितलं त्याच्यावरतीच बोलत आहे. तर आता हे विषय थांबवा, जास्त दिवस हा विषय काय चघळत बसू नका, कारण कसं आहे ना त्याचा त्रास तुम्हालाच होत आहे. समजलं? तर चला, काही गोष्टी मला वाटल्या म्हणून मी व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्कीच सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.